हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिंटल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज महत्त्वाची न्यूज पाहूया यामध्ये सांगितलं की अंगणवाडी सेविकांना तात्पुरती रक्कम द्या असं उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले बघा ही बातमी अंगणवाडी ताईंसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे आपण ही महत्त्वाची बातमी पूर्णपणे ऐकण्याआधी मी आपणास ही गोष्ट सांगू इच्छितो की आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करून त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला भाग पाडा कारण आपण या यूट्यूब चॅनलवर अशीच नवनवीन माहिती घेऊन येत असतो बघा आता सविस्तर माहिती पाहूया यामध्ये काय सांगितलं ही बातमी लोकमत न्यूज नेटवर्कला आज दिनांक पंधरा तारखेला आली होती बघा ही मुंबईहून प्रसारित झालेली बातमी आहे त्यांनी सांगितलं की एक एप्रिल दोन हजार बावीसनंतर निवृत्त झालेला अंदाजे सहा हजार अंगणवाडी सेविकांच्या मदतीला उच्च न्यायालय धावून आले आहे म्हणजेच बघा जे निवृत्त झालेले होते अंगणवाडी सेविका आमच्या ताईबही त्या एक एप्रिल बावीसनंतर निवृत्त होणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या मदतीला आता सु उच्च न्यायालय धावून आलेले आहे आणि या उच्च न्यायालयाने स्वतःच हे संज्ञान घेऊन काय सांगितलं या निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना एप्रिल दोन हजार मग मत चौदामध्ये निश्चित केलेल्या सानुग्रह अनुदानाच्या एकूण रकमेपैकी कमीत कमी तीस टक्के रक्कम तरी देण्याचा विचार करायला पाहिजे असं सरकारला त्याने सुनावलं ओके म्हणजेच काय तर असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले अशा प्रकारची बातमी आहे बघा पुढे काय म्हणतात अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या वेतनातून काय सांगतात अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या वेतनातून काही रक्कम सरकारच्या कल्याण निधीमध्ये जमा करूनही एक एप्रिल दोन हजार बावीस नंतर निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेवकांना किंवा मदतनिसांना सरकारने सानुग्रह अनुदान व अंशदानाची रक्कम दिली नाही असे अंगणवाडी कर्मचारी संघाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे ओके okay, या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती जामदार न्यायमूर्ती जामदार व न्यायमूर्ती एस एम साठे यांच्या खंडपीठापुढे होती दोन हजार चौदामध्ये सरकारने निवृत्त अंगणवाडी सेविकांसाठी एक लाख तर मदतनिसांसाठी पंच्याहत्तर हजार रुपये सानुग्रह अनुदान निश्चित केले तर निधी वाटपाचा अधिकार आयुर्विमा मंडळाकडे सोपवला आयुर्विमा मंडळ म्हणजेच एल आय सीकडे सोपवला ओके अशा आशेची बातमी आहे म्हणजेच बघा आता काय होणार आहे या ठिकाणी तर उच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार आता आमच्या ताईंना वाढी उमेद सॉरी काय म्हणतात तर तात्पुरती रक्कम द्या असं ते सांगतात न्यायालयाने काय सांगितले तर न्यायालयाने सांगितले बघा काय म्हणतो न्यायालय अंगणवाडी सेविका व मदत मिसांना अंशदान देण्याबाबत सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतला नाही किंवा त्यांच्यासाठी निर्धारही केला नाही आणि रक्कमही देण्यात आलेली नाही वयाच्या पासष्टव्या वर्षेपर्यंत बघा वयाच्या पासठव्या वर्षेपर्यंत अंगणवाडी सेविका व मदतनीस निवृत्त होतात त्या वयात ते काम करणे थांबवतात कारण वा वयाच्या पासष्टव्या वर्षी त्या निवृत्त झाल्यामुळे त्यांची काम करण्याची क्षमता कमी होते त्यांचे वाढलेले वय लक्षात घेता त्या पैशाचे विशेष महत्त्व आहे ओके वाढलेले वय लक्षात घेता यांना काहीतरी पैसे देणे हे गरजेचं आहे असं त्यांना सांगायचं आहे आणि म्हणून ही रक्कम केवळ अधिक सहाय्याची बाब नाही तर त्यांना उताराव्यात प्रतिष्ठेने जगण्यासाठी आवश्यक आहे असे न्यायालयाने म्हटले ही रक्कम देण्यास सरकार अयशस्वी ठरले तर समाजात असंतोष निर्माण होईल बघा उच्च न्यायालय काय म्हणते सर, सर सरकार हे पैसे देण्यास जर अयशस्वी ठरलं म्हणजे कार्यक्षम ठरलं तर समाजामध्ये असंतोष जीण निर्माण होईल याचे वितरित विपरीत परिणामसुद्धा दिसून येतील ओके आणि म्हणून कल्याणकारी संस्था म्हणून राज्य सरकारने या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे काय म्हणतात की राज्य सरकार एक कल्याणकारी संस्था समजते तर त्यांनी राज्य सरकारने या अंगणवाडी सेविकांच्या किंवा अंगणवाडी आमच्या मदतनिसांच्या समस्येचे निराकरण करावे समस्येची सोडवणूक करावी आणि ते करणे आवश्यक आहे असे न्यायालयाने म्हटले रकमेच्या एकूण तीस टक्के रक्कम चार आठवड्यात देण्याचा विचार करा बघा किती आठवड्यामध्ये रकमेच्या एकोणतीस टक्के रक्कम चार आठवड्यात देण्याचा विचार करावा असे निर्देश न्यायालयाने सरकारला देत पुढील सुनावणी पाच मार्च रोजी ठेवली ओके आता सरकारला त्यांनी सांगितलं की तीस टक्के रक्कम लवकरात लवकर द्या चार आठवड्यामध्ये आणि पुढील सुनावणी पाच मार्च रोजी ठेवली आहे ओके अशा आशियाची ही बातमी आहे बघा अंगणवाडी ताईंसाठी काही का असून आपण थोडीशी आनंदाची बातमी आहेच असं मी तुम्हाला याच्यातून सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा अंगणवाडी ताईंना तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा मानून सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद वेट एंड वॉच थैंक्स फॉर वाचिंग यू वेरी मच